महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी म्हटलंय. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. जे पक्ष या विधेयकाला विरोध करतील त्यांचा महिला सबलीकरणाला विरोध असल्याचा प्रचार केला पाहिजे असा सल्लाही शरद पवार यांनी दिलाय. सोनिया गांधी होते आणि मी होतो आणि सगळी चर्चा आमची वेगवेगळ्या प्रश्नाची झाल्याच्या नंतर मी सहजच प्रश्न काढला की आपण महिला बँक या ठिकाणी काढली, महिला बँकेचे सगळे संचालक सगळ्या महिला नेमल्या, देशाच्या बँकिंग सेक्टरमध्ये आपण महिला आणतोय, पण एका गोष्टीच्या बाबतीत आपण कमी पडलेलो आहोत आणि ते म्हणजे संसद आणि विधिमंडळामध्ये आपण त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधीची गोष्ट सांगितली पण ते काही धरू शकले नाही. काही राजकीय पक्षांचा विरोध आहे पण आता काल निदान आमच्या चर्चेमध्ये आम्ही हा प्रयत्न कमी असं ठरवलं की येत्या पार्लमेंट किंवा यानंतर होणारं फेब्रुवारीमधलं लोकसभेचं अधिवेशन, या अधिवेशनामध्ये विधिमंडळ आणि संसदेमध्ये आरक्षण ठेवण्याच्या संबंधीचा कायदा हा आपण मांडायचा, कोण त्याला विरोध करतो हे बघूया आणि सर ही भूमिका घेऊन जे विरोध करतात त्याला महिलांचं मत मिळणार नाही हीच आपली प्रचाराची उद्देशी आपण कॅम्पेन करूया या पद्धतीची चर्चा आम्ही काल केलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.